तापोळा एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. देशाच्या कोपऱ्यातून तापोळा म्हणजे मिनी काश्मीर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत असतात. आपला भाग समृद्ध याचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. रोजगाराची संधी नाही, पाण्याअभावी शेती करता येत नाही, अन्य व्यवसाय करायला खूप सारे निर्बंध लादले जातात, दवाखान्याची उत्तम व्यवस्था नाही, दळणवळणच्या सोयीचा अभाव अशा प्रमुख कारणांमुळे तापोळा भागातील तरुण नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. ग्रामीण भागात राहणारा प्रत्येक माणूस आता पाणी टंचाईला तोंड देत आहे. कोयना, सोळशी, कांदाटी या नद्यांच्या समृद्ध असलेला आपला भाग उभ्या महाराष्ट्राला वीज पुरवणारी महाराष्ट्राची भाग्यविधाता कोयना नदी. 10 महिने तुडुंब भरलेली नदी पाहताना डोळ्यांना समाधान मिळते, मात्र मनाचे समाधान कधीच होत नाही. खूप सारे पाणी आहे, मात्र आम्हाला काय उपयोग? शेतीसाठी वापरता येत नाही, 12 महिने पिण्यासाठी पुरत नाही. आजच्या घडीला माणसांना पाणी पिण्यासाठी नाही, जनावरे पाण्यासाठी तडफडत आहे. शहरातील गर्मी नको म्हणून गावाकडे आलेले गावकरी पाणी नाही म्हणून केव्हाच गाव सोडून मुंबईत गेले आहेत. नदीचे पाणी पूर्णपणे आटल्यानं आज लोकांचे आतोनात हाल होत आहे. विहिरी, बोरवेलच्या पाण्याची पातळी देखील घटली आहे. दिवसेंदिवस पाण्याची भीषणता ही आणखीनच वाढत चालली आहे. इथं पाणी नाही ना, लांब जायला लागतं विहिरीला पाणी आणायला. विहिरी आटल्यात म्हणून पाणी आणावं लागतं. काय परिस्थिती आता, म्हणजे किती दिवसापासून असं चाललंय? 2 महिने झाले चाललंय. रोज सकाळचं काय पाणीच नाही. काय ते पाणी काय विकत घ्यावं लागतंय का कुठे? गुरंही म्हशी बिशी सगळ्या उपाशी पाणी, जनावराला पाणी विणी काही भेटत नाही. माणसं बी तळमळत येत पाण्यासाठी, लांब लांब जायला लागतं, विकत घ्यायला लागतं. पावसाळ्यात भरपूर पाणी असतं, उन्हाळ्यात पाणीच नसतं. पाणी आम्हाला पाहिजे. दुष्काळही पाण्याचा येतो, पाणी पाहिजे. पाणीशिवाय माणूस जगू शकते का? पाण्याशिवाय पाणी तर मेन या गावाला पाणी पाहिजे. काय करत जनावर पोरं बाळ काय करणार आम्ही? कोळ्या भागामध्ये प्रचंड पाण्याची टंचाई आहे. इथं टँकर वेळेवर येत नाहीत, नद्या सुकलेल्या आहेत, भरपूर पाऊस पडूनही इथे नाही भरपूर मिळत. काय करता दिवसभरातून तुम्ही, कसं कशा पद्धतीने पाण्याचं नियोजन करता? इथे पाणी 1-2 किलोमीटरवरून आणायला लागते, विहिरीवरून आणायला लागतं. वेळेवर टँकर येतात का शासनाचे? नाही येत. तुमची काय मागणी आहे? इथे वेळेवर पाणी मिळावी एवढीच विनंती. तापोळा भागात पाण्याची भीषण परिस्थिती आहे. पावसाळ्यात पाऊस भरपूर पडूनही उन्हाळ्यात पाण्याची फार टंचाई होते. पाण्याची टंचाई असल्यामुळे नळ्याला सुद्धा पाणी नसते. लोकांना 4-4 किलोमीटरवर डोक्यावर हांडे घेऊन चालत जावं लागते. महिलांना, बायकांना, मुलींना, मुलांना याचा फार त्रास होतो. लहान मुलांना पाण्याची सोय गैरसोय असल्यामुळे मुलांना उन्हातान्हात बिना चपलीचं लांब लांब चालत जावं लागतं. या सर्व गोष्टीचा विचार करावा अशी मी तुम्हाला. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तापोळ्यामध्ये सध्या भीषण पाण्याची टंचाई भेडसावत आहे. पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या परिसरात पाऊस पडतो. भारतामध्ये चेरापुंजीनंतर महाबळेश्वर तापोळा जावळी परिसरात पाऊस पडत असतो. जगामध्ये, देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस या तापोळ्याने महाबळेश्वरामध्ये पडत असतो. मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाण्यासाठी प्रचंड समस्येला सामोरे जाण्याची वेळ येते. या परिसरामध्ये असणारा कोयना बॅकवॉटर ही आता पूर्णपणे आटलेला आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी नद्या ह्या कोरड्या झालेल्या आहेत. एकंदरीतच ओढे, नदी, नाले सुकलेले आहेत. त्याच्यामुळे या पावसाच्या या तापोळ्या विभागाला प्रचंड पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आलेली आहे. एकंदरीतच शासनाकडून हवे तसे त्या ठिकाणी टँकरची पुरवठा या ठिकाणी होत नसल्यामुळे नागरिक एका आलेल्या टँकरवर त्या ठिकाणी गर्दी करू लागतात आणि त्याच्यामुळे पुरेसा पाणीसाठा या भागातल्या लोकांना होत नाही. इम्तियाज भुजावर, MKN न्यूज, सातारा.